राज्य सरकारच्या विविध योजना विना विलंब उद्योजक व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील उद्योगाच्या सर्वांगीण वाढीसाठी उद्योजक व्यापाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य करू अशी ग्वाही इचलकरंजी महापालिकेचे नूतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभेत ते बोलत होते इचलकरंजी तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची तेरावी कार्यकारिणी सभा पार पडली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख उपस्थित होते राज्यभरातून आलेल्या चेंबरच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली राज्य सरकारच्या सर्व योजना व्यापारी उद्योजकांपर्यंत पोहोचवल्या जातील युवकांना रोजगार मिळण्यासाठी मनपा आणि उद्योजकांतर्फे संयुक्तपणे प्रयत्न केल्यास बेरोजगारीचा टक्का कमी होईल त्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य अत्यंत गरजेचं असल्याचं इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी नमूद केलं तर इचलकरंजी आणि उद्योगाचं अतूट नातं आहे माजी खासदार कल्लापण्णा आवाडे आमदार प्रकाश आवाडे यांनी उद्योग वाढीसाठी दूरदृष्टीनं अनेक निर्णय घेतले त्यामुळेच इचलकरंजीचं नाव जगात टेक्स्टाईल सेंटर म्हणून ओळखलं जात असल्याचं स्वप्नील आवाडे यांनी नमूद केलं तर महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात क्रमांक एकवर आणण्यासाठी व्यापारी आणि उद्योगांचा मोलाचा वाटा आहे इचलकरंजी शहराचंही राज्याच्या औद्योगिक विकासात मोठं योगदान आहे सरकारनं चेंबर्सच्या मदतीनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्याच्या विकासासाठी घेतल्याचं ललित गांधी यांनी सांगितलं यावेळी महाराष्ट्र चेंबर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कुमार लोढा रवींद्र माणगावे शुभांगी तिरोडकर तनसुख झांबड इचलकरंजीचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य नितीन धूत मयूर शाह उपस्थित होते